भुजबळ भाजपच्या वाटेवर आहेत का, असं ट्विट सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी केलंय. भाजप भुजबळांना मोठा ओबीसी नेता बनवणार का, असा सवाल सुद्धा अंजली दमानिया यांनी ट्विट मधून केलेला आहे. अंजली दमानिया आमच्या सोबत आहे. ताई, तुमचं एक ट्विट आहे भुजबळ भाजपच्या वाटेवर, काय सांगाल, कशा प्रकारचा हा ट्विट आहे आणि काय आहे यामध्ये? कसं आहे की गेले काही दिवसापूर्वी मला एकांनी आधी सांगितलं होतं की भुजबळांना भाजप हे ओबीसी फेस बनवणार आहेत, म्हणजे फक्त राज्यातच नाही तर देशभरात त्यांना ओबीसी फेस म्हणून प्रोजेक्ट करणार आहेत. तर त्यांचं कॉन्ट्रीब्युशन मागे मंडळ आयोगाच्या याच्या लढ्याच्या वेळेस बरंच मोठं होतं, म्हणून त्यांना ते करायचं असं त्यांचं ठरलं आहे असं मला आधीही कळलं होतं. आणि काल पुन्हा तेच जेव्हा कळलं तेव्हा मला अतिशय डिस्टर्बिंग वाटलं हे, कारण मला असं कुठेतरी वाटतं की एखादा साधा माणूससुद्धा आता मराठ्यांचा मनोज जरांगे हे साधे शेतकरी होते, पण आज ते जर एवढा मोठा लढा देऊ शकतात तर भुजबळांसारखा फेस भाजपला त्याची गरज का पडावी. खरं तर म्हणजे मला हे खूप डिस्टर्बिंग वाटलं होतं, म्हणून मी काल ते ट्विट केलं की ते त्यांच्या वाटेवर तर नक्कीच आहेत, पण भाजपला दुसरा कुठला चेहरा किंवा साधा एखादा व्यक्ती, साधा एखादा ओबीसी पण लढा देऊ शकला असता, पण तसं न करता ह्या अशा भ्रष्ट माणसावर त्यांनी त्याला परत मोठा करतायत. आणि ज्यांच्या विरुद्ध भाजपने एकेकाळी PIL केलं होतं, भ्रष्टाचाराचे आरोप जसे मी टाकले होते आम आदमी पार्टीमध्ये, तसेच किरीट सोमय्यांनीही घातले होते, मग ते आता गेलं कुठे? मग कुठेतरी असं फार डिस्टर्बिंग झालंय मला ते सगळं राजकारण बघून. आणि आज जे जे भाजप करतंय, म्हणजे अजित पवारांना घेणं काय, त्यांच्याबरोबर त्यांची पूर्ण फौज, तटकरे काय, प्रफुल्ल पटेल काय, सगळेच म्हणजे एक रथी महारथी म्हटलं तरी चालेल, आणि तशात भुजबळ, तर आता त्यांना तर डायरेक्ट पक्षातच घेऊन करणार आहेत हे जेव्हा ऐकल्यावर मला फारच डिस्टर्बिंग वाटलं. काल उद्धव ठाकरे हेमंत सोरेन यांना अटक केल्यानंतर एक प्रश्न उपस्थित केले की हेमंत सोरेनना अटक आणि अजितदादा पवारांना क्लीन चीट, हा भाजपच्या नाही, आता त्याच एकाच शिखर बँकेच्या घोटाळ्यात त्यांनी अजित पवारांना क्लीन चीट दिली आणि रोहित पवारची काल 9-9 तास चौकशी केली. म्हणजे तुम्ही भ्रष्टाचारावर ऍक्शन घ्या, पण ती सगळ्यांना समान घ्या ना. जे भाजपत आहेत त्यांना तुम्ही सुचिरभूत करता, हे कुठेतरी हॉरेबल चाललंय. म्हणजे जे चाललंय ते अतिशय हॉरेबल आहे. कॅमेरामॅन संतोष कदमचा, गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई.